मोटरसायकल चोरीचे आंतरराज्य रॅकेट उघडकीस, उपरी पोलिसांची कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातील मोटरसायकल चोरीचे फार मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात उपरी पोलिसांना यश आले आहे। अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे यांनी मोटरसायकल चोरीचे प्रकार रोखण्यासाठी धडक मोहीम राबवण्याचे सूतोवाच केले होते। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या अधिपत्याखाली PSI गणेश खराडे यांच्या पथकाने 4 अल्पवयीनसह 11 आरोपींकडून 3,28,000 रुपयांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे। उपरी पंचक्रोशीतून मोटरसायकल चोरीचे फार मोठे रॅकेट उघडकीस येण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या अधिपत्याखाली PSI गणेश खराडे, PSI विजय मस्कर, PSI रावसाहेब हजारे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल कोले, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन सावंत, प्रभाकर कांबळे, अल्पेश पोटकुले, एकनाथ भांगरे, सातप्पा चव्हाण, जमीर जमादार, दर्शन धुळे यांनी पोलीस तपासाला गती दिल्यामुळे जुना राजवाडा, उपरी, शिरोळ, सांगली शहर पोलीस ठाणे व कर्नाटक राज्यातील निप्पाणी शहर, ग्रामीण सदलगाव व चिकोडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याची उकल केली। यामध्ये आरोपी दीपक भीमराव कोळी वय 23, ओमकार जमीर लोंढे वय 19, दोघे राहणार उपरी, सिद्धार्थ महादेव मदाळे वय 20 राहणार उपरी, वसीम बाळासो काझी वय 21 राहणार उपरी, साईराज संतोष मोरबाळे वय 23 राहणार रेंदाळ, विशाल बाळासो टोपणे वय 33 राहणार उपरी, सागर संतोष खलसे वय 26 राहणार उपरी व 4 अल्पवयीन असे एकूण 11 आरोपींकडून यामा, पल्सर, ॲक्टिवा, हिरोंडा, स्प्लेंडर, युनिकॉर्न यासह सळी चोरी अशी एकूण 1,00,000 रुपयांची चोरी उघडकीस आणली आहे। वसुंधरा शक्ती न्यूज साठी हुपरी प्रतिनिधी चिनू निंबाळकर। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।